बावखळेश्वर मंदिर ट्रस्ट द्वारा सुप्रीम कोर्टामध्ये मॉडिफिकेशन एप्लिकेशन देण्यात आलं होतं, त्यामुळे मंदिरावर कारवाई काही दिवस लांबली होती। मात्र नुकतेच हे एप्लिकेशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावलेलं आहे आणि हे एप्लिकेशन फेटाळून लावताना उच्च न्यायालयाचा निर्णय हा कायम ठेवला आहे, त्यामुळे बावखळेश्वर मंदिरावर कारवाई होणे आता अटळ आहे। पावणे एमआयडीसी मधील हेच ते बावखळेश्वर मंदिर। बावखळेश्वर ट्रस्ट द्वारा हे मंदिर बांधण्यात आल्याचे सांगितले जाते, मात्र त्यामागे नवी मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्याचा वरद हस्त लपून राहिलेला नाही। मात्र या अनधिकृत बांधकामाच्या विरोधात आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी न्यायालयीन लढाई सुरू केली होती। अखेर त्यांनी ही लढाई जिंकली, मात्र कागदी घोडे नाचवत आतापर्यंत त्यावर कारवाई लांबवण्यात आली। हे करत असताना त्यांनी शेवटचं हत्यार वापरलं ते मॉडिफिकेशन एप्लिकेशनचं। त्यामध्ये नमूद करण्यात आलं होतं की हे मंदिराचे बांधकाम नियमित करण्यात येईल, अशा प्रकारचे आम्ही प्रयत्न करू, अशा आशयाचं त्यामध्ये लिखाण होतं। त्यामुळे काही काळ त्या मंदिरावर कारवाई लांबली, मात्र ह्या काळामध्ये या मंदिरावर कारवाई करू नये किंवा त्या कारवाईवर स्टे असा कुठलाही प्रकार घडलेला नव्हता, तरीही एमआयडीसी प्रशासनाने कारवाई करण्यास दिरंगाई केली। मॉडिफिकेशन एप्लिकेशन सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्याची माहिती आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी दिली। नाही, स्टेटस काय नाही, ते डिसमिस झालं सुप्रीम कोर्टामध्ये। ते सुप्रीम कोर्टामध्ये त्यांनी भरपूर पैसे खर्च करून रोहटगी पूर्वीचे जे भारताचे अटर्नी जनरल होते त्यांना त्यांना एंगेज केलं होतं, म्हणजे ते पैसे तरी खूप खर्च करतात असं दिसतंय। आणि ते त्यांच्या बाजूनी अपियर झाले आणि त्यांनी त्यांच्या बाजूनी आर्ग्युमेंट करायचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्टाने सांगितलं की पूर्वीच्या पॉलिसीप्रमाणे जो डिसिजन आम्ही दिलेला आहे त्यांनी मॉडिफाय करायला सांगितलं होतं, की आम्ही गेल्यावेळी सांगितल्याप्रमाणे आम्ही चीफ मिनिस्टरला भेटलेलो आहोत आणि चीफ मिनिस्टरनी आम्हाला सांगितलं की जर सुप्रीम कोर्टाने क्लॅरिफिकेशन दिलं तर मी कन्सिडर आय मे कन्सिडर माय कन्सिडर रेग्युलरायझिंग इट वगैरे असं त्यांनी सांगितलं होतं। तर ते बोलले तर त्या सुप्रीम कोर्टाने ऑर्डरमध्ये रेकॉर्ड केलं की आमचा जो पूर्वीचा जो बॉम्बे हायकोर्टचा डिसिजन होता तो पूर्वीच्या बॉम्बेच्या त्यावेळच्या प्रिव्हेलिंग एनएमआयडीसीच्या पॉलिसीप्रमाणे घेतलेला होता आणि त्याप्रमाणे त्या बॉम्बे हायकोर्टचा डिसिजन होता, त्या डिसिजनच्या अगेन्स्ट तुम्ही सुप्रीम कोर्टात आले होते आणि त्या तो एमआयडीसीच्या पॉलिसीप्रमाणे डिसिजन असल्यामुळे आम्ही तुमचं एसएलपी पण डिसमिस केलेलं आहे। तर एमआयडीसीची पॉलिसी काही चेंज झालेली नाही, त्यामुळे आम्ही काही इंटरफिअर करणार नाही आहे, तुमचं मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन इज डिसमिस। आणि जर गव्हर्नमेंटला पॉलिसी चेंज वगैरे करायची तर त्यांची ऑप्शन आहे, त्याबद्दल आम्ही काही वी आर नॉट मेकिंग एनी ऑब्झर्वेशन ऑन इट, असंही त्यांनी त्यात रेकॉर्ड केलं। आणि त्यांचं मिसलिनियस ॲप्लिकेशन जे होतं, मॉडिफिकेशन ॲप्लिकेशन, ते मिसलिनियस ॲप्लिकेशन म्हणून फाईल होतं, ते डिसमिस केलेलं आहे। मात्र बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने सुरुवातीपासूनच कागदी घोडे नाचवत कारवाईपासून लांब लांब पळत होते आणि एकंदरीत पळापळीचा हा इतिहास आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी उलगडून दाखवला। 9 मे 2017 पासून ते करतातच आहेत, काही स्टे नाही काय नाही, ते सगळीकडे हरलेले आहेत। माझ्या मते एक भारतातली युनिक केस असेल की बॉम्बे हायकोर्टने जजमेंट दिली, त्याच्यात त्यांनी डिमॉलिश करायला सांगितलं, त्याच्या अगेन्स्ट हे सुप्रीम कोर्टात गेले। सुप्रीम कोर्टामध्ये यांनी स्वतःच आम्हाला म्हणजे त्यांच्या एकूण परिस्थिती ध्यानात घेऊन आम्हीच विड्रॉ करतो आमचं पिटिशन म्हणून सांगितलं आणि एसएलपी विड्रॉ केली, तर सुप्रीम कोर्ट हॅज डिसमिस्ड इट हॅज विड्रॉन, म्हणजे यांनीच ती विड्रॉ केली सुप्रीम कोर्टात, म्हणजे बॉम्बे हायकोर्टची केस जी ऑर्डर होती ती फायनल झाली। म्हणजे डिमॉलिशन करायचं एमआयडीसीनी करायला पाहिजे होतं, तेही नाही केलं। त्याच्यानंतर हे परत बॉम्बे हायकोर्टमध्ये गेले आणि सांगितलं की आम्ही जरा नवीन पॉलिसीप्रमाणे अप्लाय केलेलं आहे रेग्युलरायझेशन करायला, ते सुद्धा त्यांनी रेग्युलरायझेशन रिफ्यूज झाल्यावर आणि डिमॉलिशनची ऑर्डर झाल्यावर म्हणजे त्या इव्हन कमिटीनी केल्यावर त्यांनी ते मूव्ह केलं। त्याच्यासाठी मला त्यांनी रिस्पॉन्डंटच केलं नाही कळू नये म्हणून कोर्टाला। त्याच्यानंतर मी कोर्टात गेलो आणि सांगितलं की अहो परत घ्या ते आणि परत ऑर्डर तुमची रिकॉल करा, त्या ऑर्डर हायकोर्टाने ती ऑर्डर करून परत सेपरेट ऑर्डर पास केली। त्याच्यानंतर हे परत दुसरं एक त्यांनी रिट पिटिशन घातलं बॉम्बे हायकोर्टमध्ये की आमचे हे जे काय डिमॉलिशनची या कमिटीनी ऑर्डर केलेली होती, म्हणजे सुप्रीम कोर्टात हरल्यानंतर सुद्धा परत दुसऱ्या कमिटीनी डिमॉलिशनची ऑर्डर केली होती, ती प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस फॉलो न केल्यामुळे ती परत रिकॉल करा, ते त्यांचं रिट पिटिशन डिसमिस झालं आणि माझं सिव्हिल ॲप्लिकेशन त्याच्याबरोबर जे घेतलं होतं की हे लवकर डिमॉलिश करा टाईम बाउंड याच्यात, ते अलाव झालं आणि 4 महिने 4 आठवड्यात हे करा डिमॉलिश म्हणून
म्हणून ऑर्डर झाली बॉम्बे हायकोर्टची, त्याच्या अगेन्स्ट हे परत सुप्रीम कोर्टात गेले. सुप्रीम कोर्टात परत त्यांनी त्यांचं रिट SLP डिसमिस केलं आणि सांगितलं की आम्ही वी आर अपहोल्डिंग द ऑर्डर ऑफ द बॉम्बे हायकोर्ट. म्हणजे चार, आणि त्याचवेळी यांनी स्वतः सांगितलं कोर्टात 8 जानेवारीला की आम्ही स्वतःच आयडॉल आणि ज्वेलरी त्याची काढून घेतो, 15 फेब्रुवारीपर्यंत आम्हाला टाईम द्या म्हणून. 15 फेब्रुवारीपर्यंत पण यांनी काही केलं नाही. नंतर त्यांनी 13 फेब्रुवारीला परत फाईल केलं मिसलेनियस ॲप्लिकेशन फॉर मॉडिफिकेशन ऑफ दॅट 8 जानेवारीची ऑर्डर. ते आता डिसमिस झालेलं आहे. 15 फेब्रुवारी होऊन गेलेली आहे. MIDCनी काही केलेलं नाही आहे. पोलिसांनी पण आत्तापर्यंत काही केलेलं नाही. पण पोलिसांनी मला मानावं लागेल, पोलिसांनी त्यांना पत्र दिलेलं आहे स्पष्ट, त्यांना तारीख दिलेली आहे स्पष्ट. आता MIDC काय करतात ते पाहू 23 फेब्रुवारी. बट आय विल नॉट बी सरप्राईज इफ MIDC गिव्ज सम रिझन अँड फर्दर पोस्टपोन्स. MIDC प्रशासन जरी नेहमी पोलिसांचं कारण पुढं करत होते की पोलिसांचा बंदोबस्त आम्हाला मिळत नाही, मात्र RTI कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी एक नवीनच माहिती मिळवलेली आहे आणि त्या माहितीनुसार येत्या 23 तारखेला त्या मंदिरावर कारवाई करण्यासाठी आम्ही पोलीस बंदोबस्त देत आहोत, अशी माहिती पोलिसांनी बावखळे ट्रस्टला दिली. आणि आता काय, त्यांना काहीच आता अडथळे नाही आहेत. पण त्यांच्या पूर्वीच्या म्हणजे देअर MIDC अँड पोलीस, देअर कॉन्डक्ट अप टू नाव डज नॉट इन्स्पायर कॉन्फिडन्स. त्यांनी ते एकमेकात, तुम्ही गेल्यावेळी म्हटल्याप्रमाणे योग्य शब्द वापरलेला आहे तुम्ही, कागदी घोडे इकडून तिकडे वा करण्यातच त्यांचा वेळ जातो. आत्ताच्या माझ्या लेटेस्ट माहितीप्रमाणे, आणि लेटेस्ट माहितीप्रमाणे म्हणजे मी कधी फालतू माहिती देत नाही, तुम्हाला माहीत आहे माझ्याकडे लेटरची कॉपी आहे. पोलीसनी MIDC तुर्बे पोलीस स्टेशननी MIDCला लेखी कळवलेलं आहे की आम्ही तुम्हाला 23 तारखेला पोलीस बंदोबस्त द्यायला तयार आहोत म्हणून, आणि तुम्ही तुमची तयारी करा, आम्ही तुम्हाला पोलीस बंदोबस्त द्यायला 23 तारखेला तयार आहोत. 23 तारीख म्हणजे माझ्या मते परवा. याबाबत आम्ही अनेकदा MIDC प्रशासनाच्या संबंधित विभागाची प्रतिक्रिया घेण्याचा प्रयत्न केला, मात्र शेवटपर्यंत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. मात्र ही जर कारवाई झाली नाही तर पुढे काय, यावरही संदीप ठाकूर यांनी प्रकाश टाकला. बघूया आता परवा काय करतात ते. पण मला आश्चर्य वाटणार नाही MIDC परत काहीतरी सांगून त्याचं असं आहे त्याचं तसं आहे, यामुळे आमचं जरा याच्यात आम्ही बिझी आहोत त्याच्यात आम्ही बिझी आहोत म्हणून टाळाटाळ करेल. पण हे किती दिवस टाळाटाळ करतात बघूया. म्हणजे एकूण सरकारी यंत्रणा या इन्फ्लुएन्शियल लोकांच्या हातात असल्यामुळे किती वेळ ते लांबवू शकतात हे आता म्हणजे इंटरेस्टिंग होईल पाहणं. कुठल्याही व्यवस्थेमध्ये काही लूप होल किंवा पळवाटा ज्याला म्हटलं जातं ते असतातच, आणि त्या पळवाटाचा जास्तीत जास्त गैरवापर केलाही जातो, आणि त्याचेच जणू हे उदाहरण असल्याचा आरोपही अनेक ठिकाणी केला जात आहे.